का नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पुष्टपळसी, तालुका जिल्हा नाशिक। पेरूच्या बऱ्याचशा गोष्टींवरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन येत असतात मार्गदर्शनासाठी। तर सगळ्या शेतकऱ्यांना, जे पण नवीन आता आपले सबस्क्रायबर आहेत, त्या सबस्क्रायबर असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे, पेरूच्या आत्तापर्यंत मी जेवढ्या गोष्टी स्वतः केलेल्या आहेत, मी जे स्वतः करतो तेच सगळ्या गोष्टी टाकत असतो। जे अनुभव मला आलेला आहे तोच टाकत असतो आणि बऱ्याचशा गोष्टी मी शिकतही असतो आणि त्या प्रयोगाने मी त्या सिद्धही करून सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतो। तर जे पण माझ्या चॅनलवरती असतील, जे पण आता हे व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी नक्की पूर्ण चॅनल, ज्यावेळेस माझा चॅनल येतो, जो व्हिडिओ येतो, पूर्ण चॅनलवरती जा। हा सगळेच्या सगळे लागवडीपासून सगळे व्हिडिओ आहेत, तर त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जाणार आहेत। आता आज हा एक व्हिडिओ मी साधा असा बनवतो आहे की पेरूचे माझ्याकडे काही रोपं उरलेले होते, बरोबर, हे बघा या ट्रेमधले रोपं इथे। पण आता पाऊस बराचसा चालू आहे, बऱ्याचशा ठिकाणी सांधावं लागतात रोपं आणि आता बरेच दिवस ट्रेमध्ये ठेवूनही चालत नाही आपल्याला रोपं, म्हणून हे सगळे मी त्याच्यासाठी स्वतः पिशव्या आणले, या छोट्या पिशव्या, म्हणजे साधारणतः 200 ते 300 ग्राम याच्यामध्ये कोकोपीट बसेल आणि कोकोपीट बसून मी काय करतो, ह्या सगळ्या हुंड्या ज्या आहेत त्या अशा पिशव्यांमध्ये बसून अशा ठेवते, म्हणजे ॲटोमॅटिकली त्यांची वाढ अजून चांगली होणार आहे, पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होणार आहे आणि पांढऱ्या मुळांची वाढ चांगली झाल्यानंतर ही नक्कीच एकदम जास्त चांगले वाढल्यानंतर मला परत जेव्हा जिथं लागवड करायची असेल तिथे मी लागवड नक्की करू शकतो। म्हणजे त्याच्यासाठी मी पिशव्यांचा थोडासा खर्च आला। ही पिशवी साधारणतः 150 रुपये किलोने ही पिशवी, अरे नवीन का रे बाबा, 150 ते 200 रुपये किलोने ही पिशवी मिळते बाजारात आणि कोकोपीटची गोणी साधारणतः 225 ला कोकोपीटची गोणी मिळते। अशा थोड्याशा कमी खर्चामध्ये आणि चांगलं नियोजन होईल, चांगली हुंडी तयार होईल आणि ही हुंडी नंतर मी लावणार आहे, चालेल। तर असं सगळं चालू आहे। हे बघा, ही पिशवी आहे, या पिशवीमध्ये हे बघा, याच्यामध्ये असणारी समजा ही हुंडी मी एक काढतो, बघा ही हुंडी समजा काढली, ही हुंडी काढली मी समजा, ही हुंडी आहे, ही हुंडी काढली बघा, पांढऱ्यामुळे एकदम व्यवस्थित आहे आणि याच्यातच आणि सोबत आज आमच्या मॅडम पण सोबत आहे, आमच्या पत्नी पण सोबत आहे, आमच्या अश्विनी मॅडम पण सोबत आहे। पाऊस बऱ्याचसा चालू आहे, रविवारची सुट्टी पण आहे आणि हे ट्रे जसे होतील तर त्या ट्रे तसे ठेवून त्याचा उपयोग नाही, म्हणून त्याचं नियोजन हे मी असं केलं आहे। तर अशा सगळ्या गोष्टी सध्या चालू आहे। पेरूचं आता आपल्या नवीन पेरूचं हार्वेस्टिंग पण चालू होणार आहे, बरोबर, जे आहेत साधारणतः जो जुना बाग आहे त्याचं हार्वेस्टिंगचा आता येणाऱ्या आठवड्यामध्ये हार्वेस्टिंग चालू होईल। चांगल्या क्वालिटीचे पेरू तयार झालेले आहेत। पाऊस प्रचंड आहे यावर्षी, उसंत असं मिळत नाही आहे, पाहिजे तसं नियोजन जे करायचं ते नियोजन सध्या करता येत नाही आहे, पण ठीक आहे, आता पाऊस गरजेचा पण आहे। बाहेर दाखवू ना, पाऊस चालू आहे, पावसाच्या संदर्भातले व्हिडिओ बऱ्यापैकी बनवलेले आहेतच। तर हे सगळं असं बघा, हे असं सगळं आता हे पेरू याच्यात भरणं चालू आहे, म्हणजे साधारणतः मला 2 महिने तरी टेन्शन नाही आहे, 2.5 ते 2.5 महिने हे सगळं व्यवस्थित राहू शकतं आणि हे मला नंतर परत ज्या ठिकाणी काही काही प्रॉब्लेम आलेले झाडांना त्या ठिकाणी लगेच मी हे झाडं सांधून देऊ शकतो। तर असं सगळं चालू आहे। धन्यवाद सगळ्यांचे, सगळ्यांनी काळजी घ्या, आपल्या पेरू बागेची काळजी घ्या, मेहनत करा, मेहनत केली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि मेहनतीच्या सोबत नियोजन हे नक्कीच असू द्या। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन, खूप सगळे विषय तुमच्यापर्यंत घेऊन यायचे आहेत, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद सर्वांचे।